आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात, जीवन जगावं कसं हे शिकवतात. म्हणून दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो. आणि आपला आजचा सुविचार आहे, हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून चळत राहू दे. त्याचबरोबर आपली मराठी भाषा म्हटलं की तिला एक वेगळं सौंदर्य असतं, आणि या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे मन. आणि आपली आजची म्हण आहे, असून नसून सारखा, म्हणजेच असला किंवा नसला तरी काहीही फरक पडत नाही. त्याचबरोबर घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर जन्म मृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्रेमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया. आज 14 जुलै 2020, वार मंगळवार. दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. 1867 आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले. त्याचबरोबर 1976 मध्ये कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली. तर 2003 मध्ये जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारा संदीप चंदा यांना ग्रँड मास्टर पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर 2013 मध्ये डाकतार विभागाची 160 वर्षापासूनची तार सेवा बंद झाली. या होत्या आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस. 1856 थोर समाज सुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंबू कराड येथे जन्म झालाय. तर 1884 मध्ये महानुभव वाडमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म झालाय. त्याचबरोबर 1893 मध्ये भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म झालाय. तर 1910 मध्ये टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म झालाय. तर 1917 मध्ये संगीतकार रोशनलाल नागराथ उर्फ रोशन यांचा जन्म झालाय. त्याचबरोबर 1920 मध्ये केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा देखील जन्म झालाय. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे जन्मदिवस. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे मृत्यूदिवस. 1936 भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धनगोपाळ मुखर्जी यांचं निधन झालंय. त्याचबरोबर 1963 मध्ये योगी व आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचं निधन झाले. त्याचबरोबर 1975 मध्ये संगीतकार मदन मोहन यांचं निधन झाले. तर 1993 मध्ये करवीर संस्थांच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणी साहेब यांचं निधन झाले. तर 2003 मध्ये हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचं निधन झाले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4थे सरसंघचालक राजेंद्र सिंग उर्फ रज्जू भैया यांचं 2003 मध्ये निधन झाले. तर 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे 16वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचं निधन झाले. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष. आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथे थांबतोय. उद्या पुन्हा भेटूयाच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष. आणि हो, आमचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.